अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथील फोटोग्राफर व व्हिडिओग्राफर यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी उपविभागीय अधिकारी यांना निवेदनातून केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून लॉकडाऊनमुळे फोटोग्राफी हा व्यवसाय पूर्णपणे बंद आहे आणि फोटोग्राफरची संपूर्ण वर्षाची आवक व व्यवसाय हा मार्च ते मे महिना या कालावधीमध्ये असून याच आधारे फोटोग्राफर आपला व आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतो. परंतु सदर काळामध्ये लॉकडाऊन असल्यामुळे फोटोग्राफर यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच हे लॉकडाऊन आणखी किती दिवस राहील हे निश्चितपणे सांगता येत नाही. त्यामुळे फोटोग्राफरला कुटुंबियांचा उदरनिर्वाह करण्याकरिता आर्थिक मदत द्यावी अशी मागणी चांदूर रेल्वेचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन केली आहे. यावेळी सर्व फोटोग्राफर व व्हिडिओग्राफर उपस्थित होते. यावेळी फोटोग्राफर यांनी दिलेली प्रतिक्रिया. रेल्वे असोसिएशन फोटोग्राफी मधील सर्व फोटोग्राफर, तहसील कार्यालय चांदूर रेल्वे, तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे. तरी आम्ही तहसीलदार साहेबांना असं निवेदन दिलं आहे की मागील 2 महिन्यापासून जे लॉकडाऊन चालू आहे त्या लॉकडाऊनमध्ये आमचं पूर्ण व्यवसायाचं पूर्ण ठप्प झाल्यामुळं आम्हाला शासनाकडून काहीतरी आर्थिक मदत व्हावी यासाठी आम्ही इथे चांदूर रेल्वे तहसील कार्यालयमध्ये आम्ही आमचं एक निवेदन दिलेलं आहे. तरी आम्हाला शासनाने काहीतरी आर्थिक मदत करावी ही विनंती. ही माहिती अमरावती येथून RN News चे प्रतिनिधी साजिद सौदागर यांनी दिली.